सुरुवातीला एक मोठी बातमी शिवजयंती सोहळ्याची. राज्यामध्ये दोन वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा साजरा होत असतो, एक जन्मतारखेनुसार आणि दुसरा तिथीनुसार. 19 फेब्रुवारीला तारखेनुसार शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो, तर तिथीनुसार यावेळेला 21 मार्चला म्हणजे उद्या शिवजयंतीचा सोहळा विविध ठिकाणी साजरा होणार आहे. मात्र यामध्ये आता राज्यभरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची मागणी काँग्रेसनं सरकारकडे औपचारिकपणे केली. तिथीनुसार म्हणजे 21 मार्चलाच घरोघरी शिवजयंती साजरी करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसनं केली. त्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आता काँग्रेसच्या पत्राला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याची मागणी करत असल्यानं यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तिथीनुसार शिवजयंतीची मागणी थेट काँग्रेसनं केली आहे आणि याबद्दल काही जणांच्या भुयाही उंचावले आहेत. मात्र काँग्रेस सत्तेतला पक्ष आहे, शिवसेनेसोबतचा महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे आणि यामुळेच काँग्रेसच्या या मागणीवरती आता मुख्यमंत्री सरकार म्हणून काय उत्तर देतात, काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.